दरवर्षीपणे यंदाही फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून यूथ एम्पॉवरमेंट समिटचं आयोजन स्थानिक आमदार निवास परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन दिनांक 17 तारखेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यात माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, माननीय मंगल प्रभातजी लोढा, माननीय अतुलजी सावे ही मंत्रिमंडळ ही मंत्रिमंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आणि या उद्घाटनाच्या नंतर सतत 3 दिवस या ठिकाणी विविध कंपन्या आणि बेरोजगार युवक यांचे साक्षात्कार या ठिकाणी सुरू होतील आहे. एका युवकाला जास्ती जास्त 5 कंपन्यांमध्ये आणि इंटरव्ह्यू देण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 100च्या वर कंपन्या या ठिकाणी एनरोल्ड होतात आहे. नागपूर जिल्हाधिकारी, महानगरपालिका, कौशल्य विकास विभाग यांच्या सर्व सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभत आहे. या ठिकाणी स्टार्टअप, स्टँडअप, मुद्रा बँक याची माहिती देण्याकरता बँकांचे स्टॉल्स देखील या ठिकाणी आहे. विविध यंत्रसामुग्रीची माहिती देण्याकरता यंत्रसामुग्रीचे स्टॉल्स देखील आणि त्याच्या प्रात्यक्षिकासह या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. जवळपास 15 ते 17 अशा तज्ज्ञ लोकांचं या 3 दिवस बेरोजगार युवकांना आणि काही करू इच्छिणाऱ्या युवकांना मार्गदर्शन देण्याचं देखील काम तज्ज्ञांच्या माध्यमातून या ठिकाणी 3 दिवसात होणार आहे. या 3 दिवसीय शिबिराचा समारोप 19 तारखेला रविवारी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व युवकांना आवाहन करतो की आमची जी साईट आहे www.yesnagpur.in या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन आपण रजिस्टर करावं आणि या आयोजनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मी आपल्या माध्यमातून युवकांना करतो आहे.